नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम वन या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण लिंगवचन या टॉपिकवरील परीक्षेय दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त आणि संभाव्य प्रश्नांचा सराव करणार आहोत तर बघू आजचा पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती पुढीलपैकी वेगळी जोडी ओळखा पुढीलपैकी वेगळी जोडी आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल बोका आणि शेळी बोका आणि शेळी या प्रश्नाचं उत्तर होईल तर बघूया फ्रेंड्स आपण बाकी तीन ऑप्शनचा आपण इथे विचार करून बघूया लोटा लोटी दांडा दांडी आणि आरसा आरशी हे जे तिन्ही ऑप्शन आहेत हे एक वचन आणि अनेक वचन अशा प्रकारे आपल्याला इथे दिसून येत आहे आणि लिंगवचनाप्रमाणे बदलणारी जोडी ही एकच आहे इथे ती म्हणजे बोकड आणि शिडी तर बघूयाचा नेक्स्ट क्वेश्चन संस्कृतमधून मराठीत आलेल्या नामांचे स्त्रीलिंगी रूप असलेला शब्द ओळखा संस्कृतमधून मराठीत आलेल्या नामांचे स्त्रीलिंगी रूप आपल्याला ओळखायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल युवती युवती हे स्त्रीलिंगी रूप आहे तर युवती या शब्दाचं पुल्लिंगी रूप काय होईल म्हणजेच अपोजिट वड काय होईल तर युवक युवक या शब्दाचं अपोजिट वड होईल तर बघूयाचा नेक्स्ट क्वेश्चन उंट या शब्दाचे विरुद्ध लिंगी शब्द शोधा उंट या शब्दाचे विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल सांडणी तर बघूयाचं नेक्स्ट क्वेश्चन विदुषी हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे पुल्लिंगी रूप आहे विदुषी हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे पुल्लिंगी रूप आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल विद्वान विद्वान हे विदुषी विद्वान हे पुल्लिंगी रूप आहे कशाचं विदुषीचं तर आजचा नेक्स्ट क्वेश्चन साधू या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता आहे साधू या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल साध्वी कारण साध्वी हे स्त्रीलिंगी रूप आहे तर आजचा नेक्स्ट क्वेश्चन स्त्रीलिंगी शब्द ओळखा खालील पर्यायातून आपल्याला स्त्रीलिंगी शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे तर बघूया या प्रश्नाचं उत्तर होईल खुर्ची कारण खुर्ची म्हणताना आपण ती खुर्ची म्हणतो इथं स्त्रीलिंगी सर्वनाम वापरतो आणि बाकी ऑप्शनचा पण आपण येथे विचार करून बघूया तर नकाशा म्हणताना आपण काय म्हणतो तो नकाशा म्हणजे हे पुल्लिंगी जाईल आणि बघा फळा तर तो फळा हे पण पुल्लिंगी जाईल झाड ते झाड म्हणजे हे नपुसकलिंगीमध्ये जाईल तर बघू आजचा नेक्स्ट क्वेश्चन बोका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप सांगा बोका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल भाटी भाटी हे स्त्रीलिंगी रूप होईल तर बघा आपण नेक्स्ट क्वेश्चन ई प्रत्यय लागून तयार झालेले स्त्रीलिंगी पदार्थवाचक शब्द ओळखा ई प्रत्यय लागून तयार झालेले स्त्रीलिंगी पदार्थवाचक शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल लोटी कारण बघा विद्यार्थी मित्रांनो टीची विलांटी आहे यामध्ये म्हणताना ईचा बोध होतोय म्हणजे इथे ई प्रत्यय लागल्यासारखा आपल्याला दिसून येतं आहे तर बघा आजचा नेक्स्ट क्वेश्चन कृष्ण या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप लिहा कृष्ण या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल राधा तर आजचा नेक्स्ट क्वेश्चन नर्तिका या शब्दाची लिंगी शब्द शोधा नर्तिका या शब्दाचे लिंगी शब्द आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल नर्तक नर्तक हे पुल्लिंगी आहे तर नर्तिका हे स्त्रीलिंगी रूप आहे तर आजचं नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा खालीलपैकी पुल्लिंगी शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे सॉरी खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल आग आग हे कसं म्हणतो आपण आगच्या आधी ती आग ती सर्वनाम आपण या ठिकाणी वापरतो तर नेक्स्ट क्वेश्चन पुल्लिंगी शब्द ओळखा खालील चार पर्यायातून आपल्याला पुल्लिंगी शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल महेश तर फ्रेंड्स तुम्हाला मी एक विनंती करू इच्छिते की जर तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवर या व्यतिरिक्त टॉपिकवर जर माझ्याकडून एक्सप्लेन हवं असेल तर तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नेम नक्की सांगत जा रोजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे भेट भेट बे, भेटतच असतो पण तुम्ही मला सांगत जा कमेंट्सच्या माध्यमातून की मॅडम आम्हाला हा टॉपिक अवघड जातो तो टॉपिक तुम्ही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शेअर करेल किंवा तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल तर बघूयाचा नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल झरा कारण तो झरा हे सर्वनाम इथं वापरलं जातं तर आजचा नेक्स्ट क्वेश्चन वाक्यात उपयोग होताना काही शब्दाच्या लिंगवचन रूपात बदल होतो त्या बदलास काय म्हणतात वाक्यात उपयोग होताना काही शब्दाच्या लिंगवचन रूपात बदल होतो तर त्याला काय म्हणतात तर या प्रश्नाचं उत्तर होईल विकारी तर फ्रेंड्स बघा विकारी म्हणजे काय तर ज्या शब्दात किंवा वाक्यात बदल होतो ते शब्द म्हण ते शब्द किंवा वाक्य म्हणजे विकारी म्हणजे विकारी म्हणजे एकंदरात एकंदर विकारी म्हणजे काय तर ज्यामध्ये बदल होतो आणि अविकारी म्हणजे काय तर त्यामध्ये बदल होत नाही हे म्हणजेच अविकारी तर बघूयाचं नेक्स्ट क्वेश्चन बैल शब्दाचे लिंग बदला बैल या शब्दाचे लिंग आपल्याला या ठिकाणी बदलायचे आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल गाय तर बघूयाचा नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल सोने तर सोनेच्या आधी ते सर्वांना वापरतात तर बघूयाचा नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा खालील वा खालील चार ऑप्शनमधून आपल्याला नपुसकलिंगी शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल वासरू कारण ते वासरू असं म्हणतो आपण तो, तो किंवा ती वासरू असं म्हणत नाही ते वासरू म्हणतो तर बघूयाचा नेक्स्ट क्वेश्चन भगवान या शब्दाचे स्त्रीलिंगी नाम सांगा भगवान या शब्दाचे स्त्रीलिंगी नाम सांगा तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल भगवती तर बघूयाचा नेक्स्ट क्वेश्चन ढेकर या शब्दाचे लिंग ओळखा ढेकर या शब्दाचे लिंग आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे आणि या उत्तर होईल या प्रश्नाचं उत्तर होईल पुल्लिंगी किंवा व स्त्रीलिंगी हे ढेकर जो हा शब्द आहे हा दोन्ही याच्यात मोडतो तर बघूया आजचा नेक्स्ट क्वेश्चन पुढीलपैकी विजोड जोडी ओळखा पुढीलपैकी विजोळ जोडी आपल्याला ओळखायची आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक चार म्हणजे उंदीर उंदरी हे विजळ जोडी आहे तर तर बघूया क्वेश्चन खालील दिलेल्या शब्दाच्या यादीतून एकच अर्थाचे शब्द तीन वेगळ्या लिंगात आढळतात तर एकच अर्थाचे शब्द तीन वेगळ्या लिंगात आढळतात अशी जोडी आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल रुमाल पागोटे आणि पगडी तर बघूयाचं नेक्स्ट क्वेश्चन योग्य जोड्या लावा योग्य जोड्या लावायच्या आपल्याला या ठिकाणी तर बघा रेडा यासाठी कोणती योग्य जोडी आहे उप्षयन रेडा बैल बोका आणि खोड या चारही ऑप्शनसाठी जे व्यवस्थित आणि बरोबर असलेलं ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच रेडा यासाठी म्हैस म्हणजे हे स्त्रीलिंगी रूप वापरलं जातं आणि त्यानंतर बैल बैलसाठी गाय हे स्त्रीलिंगी रूप वापरलं जातं त्याच्यानंतर बोका यासाठी भाटी हे स्त्रीलिंगी रूप वापरलं जातं खोड यासाठी काळवळ हे स्त्रीलिंगी रूप वापरलं जातं तर बघूयाचं नेक्स्ट क्वेश्चन तर बघूयाचं नेक्स्ट क्वेश्चन पुढे काही सामाजिक शब्द दिली आहेत त्याचे अनुक्रमे लिंग ओळखा तर बघा इथे आपल्याला पुढील चार सामासिक शब्द दिलेले आहेत आणि या सामासिक शब्दाचे लिंग आपल्याला ओळखायचं आहे आणि तसाच पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे तर मीठ भाकर गायरान भाजीपाला आणि भाऊ बहीण हे चार आपल्याला सामासिक शब्द दिलेले आहेत आणि बघा पहिला जो शब्द आहे मीठ भाकर तर मीठ भाकर ही मीठ भाकर म्हणजे काय हे कोणत्या शब्दात मोडतं हे स्त्रीलिंगी रूपात मोडतं तर आपल्याला इथे असा पर्याय निवडायचा आहे की स्त्रीलिंगी मीठ भाकर हे सुरुवातीला शब्द आलेला आहे तर पर्यायात निवडताना पण स्त्रीलिंगी शब्द हा पहिला आलेला पाहिजे तर बघा इथे एकच ऑप्शन एकमेव ऑप्शन असं दिसत आहे आपल्याला पहिलं ऑप्शन की जिथे मीठ भाकर ती मीठ भाकर म्हणतो आपण म्हणजे इथे स्त्रीलिंगी रूप आपल्याला इथं दिसून येतं त्याच्यानंतर गायरान गायरान हे नपुसाकलिंगी आहे तर बघा आपण काय म्हणतो ते गायरान तर गायरान हे दुसरा शब्द आहे ना तर इथे पण ऑप्शनमध्ये दुसरा शब्द नपुसकलिंगी आहे म्हणजे ते म्हणजे गायरान तर बघा भाजीपाला आपण काय म्हणतो तो भाजीपाला म्हणजे इथे तिसरा शब्द भाजीपाला आहे तर नपुसक पुल्लिंगी मध्ये पण तिसरा शब्द पुल्लिंगी म्हणजे भाजीपाल्यासाठी इथं आपल्याला दिलेला आहे आणि भाऊ बहीण ती भाऊ बहीण म्हणतो आपण म्हणजे नेमकं बघा आपण जर स्त्रीलिंगी पुल्लिंगी किंवा नपुसकलिंगी हे जर ठरवायचं असेल तर शब्दाच्या शेवटी जो शब्द येतो शेव म्हणजे शेव शब्दाच्या शेवटी बहीण आता बहीण हे स्त्रीलिंगी आहे तर म्हणून इथे शब्दाच्या शेवटी जो शब्द येतो त्यावरून आपण आपल्याला लिंगवचन हे ठरवायचं असते फ्रेंड्स तर हे गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल भाऊ बहीण म्हणजे ती भाऊ भाऊ बहीण तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक तर बघू आजचा नेक्स्ट क्वेश्चन पुढे काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे दिली आहेत पुढे काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे दिलेली आहेत तर फ्रेंड्स बघा इथे आपल्याला फक्त स्त्रीलिंगीच रूप दिलेलं नाही आहे तर इथे आपल्याला रूप आप दोन्ही रूपे दिलेली आहे म्हणजे पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी इथे दोन्ही अपोजिट वर्ड आपल्याला इथे दिल्यासारखे इथे दिलेले दिले आहेत तर बघा आपण ते समजून घेऊया प्रश्न समजून घेऊया नीट पती पत्नी दीर जाऊ प्रेडा म्हैस तर खोड खोड या शब्दासाठी आपल्याला इथे ओळखायचं आहे की खालील चार पर्यायात खोड या शब्दासाठी कोणता शब्द आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर का होईल काळवड कालवड या शब्दासाठी काळवड हे पर्याय इथे आपल्याला दिसून येतो तर बघूयाचा नेक्स्ट क्वेश्चन विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आपल्याला ओळखायचं आहे आणि या, या प्रश्नाचं उत्तर काय होईल विदुषी तर आजचा नेक्स्ट क्वेश्चन गायरान या शब्दाचे लिंग ओळखा गायरान या शब्दाचे लिंग आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल तीन नपुसकलिंगी कारण नपुसकलिंगी काय का बरं कारण ते गायरान म्हणतो आपण ते गायरान असं म्हणतो तो गायरान किंवा ती गायरान असं आपण म्हणत नाही तर ते गायरान म्हणतो तर बघूयाचा नेक्स्ट क्वेश्चन पुढीलपैकी व्याकरणदृष्ट्या अनुक्रमे पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुसकलिंगी नामाचा योग्य शब्द समूह असणारा योग्य पर्याय कोणता आता आपण मागचा प्रश्न जसा मी तुम्हाला समजून सांगितला तसाच आपल्याला पहिल्या इथे ऑप्शन असं निवडायचं आहे की पहिल्यामध्ये नपुसक पुल्लिंगी शब्द आला पाहिजे पहिल्यामध्ये पुल्लिंगी शब्द आला पाहिजे सेकंड स्त्रीलिंगी शब्द आला पाहिजे आणि थर्डमध्ये नपुसकलिंगी शब्द आला पाहिजे असं आपल्याला या ठिकाणी पर्याय निवडायचा आहे तर आजचं या प्रश्नाचं उत्तर काय होईल ते तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार म्हणजे दिवा तो दिवा म्हणतो आपण म्हणजे तो दिवा हे काय झालं पुल्लिंगी झालं पणती तर स्त्रीलिंगी रूप आहे हे पणती हे स्त्रीलिंगी रूप आहे म्हणून इथं स्त्रीलिंगी आणि तेज ते तेज हे नपुसकलिंगी आहे तर बघा आजचा नेक्स्ट क्वेश्चन पुढीलपैकी प्राणीवाचक नामापैकी वेगळा गट ओळखा पुढीलपैकी प्राणीवाचक नामापैकी वेगळा गट आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच दार सखीजन कबिला दार सखीजन कबिला या प्रश्नाचं उत्तर होईल तर फ्रेंड्स अशा प्रकारे आजचा आपला टॉपिक होता तर भेटूयाशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि फ्रेंड्स हो तुम्हाला अजून मी एक विनंती करू इच्छिते जर तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिक अजून आपलं माझ्याकडून एक्सप्लेन करून घ्यायचे असतील किंवा समजून घ्यायचे असतील तर तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा की मॅडम आम्हाला हा टॉपिक परत समजून सांगा आजच्या 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 व्हिडिओच्या आधी झालेले व्हिडिओल्यापैकी असला तरी चालेल किंवा नवीन जर एखादा टॉपिक असेल तो पण चालेल कारण आपण इथे प्रत्येक गोष्ट इथे समजून घेऊया किंवा एक्सप्लेन करून घेऊया तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद एक्झाम विथ इडियास लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्म जर तुम्ही पोलीस भरती सरळसेवा भरती आरोग्य विभाग व माडा भूमियाविलेखची तयारी करत असाल तर विद्यार्थी आपल्या मोबाईलमध्ये आजच डाऊनलोड करून घ्या अनेक लर्निंग ॲप जो की अगदी फ्री आहे विद्यार्थी कॉम्पिटिटिव्ह कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या गोलमध्ये जाऊन महाराष्ट्र भरती एक्झाम ही कॅटेगरी आपल्याला निवडायची आहे बघा यम बी महाराष्ट्र भरती एक्झाम या कॅटेगरीमध्ये माझ्या दोन हजार तासापेक्षा जास्त क्लास आपल्याला सहजरित्या पाहता येईल त्याचबरोबर अवन अकॅडमीला पेड बॅचेस आहेत ज्याला प्लस कोर्सेस म्हणून त्याचे वैशिष्ट्य पाहू शकतो आपण लाईव शिका घर बसल्या सर्व कोर्सेसला मर्यादित प्रवेश भारतातील टॉप एज्युकेटर एकाच प्लॅटफॉर्मला नियमित शंका निरसन सत्र त्याचबरोबर जे स्पेशल क्लास आहेत जे की फ्री क्लासेस आहेत त्याचेसुद्धा आपण स्क्रीनला वैशिष्ट्य बघू शकता त्याचबरोबर विद्यार्थी आठ जानेवारीला पोलीसवरती कॉलरशिप टेस्ट आहे आणि याचे आकर्षक बक्षीससुद्धा आपण बघू शकता त्याचबरोबर एकदा प्लस घ्या आणि अमर्यादित ॲक्सेस मिळवा एकदा प्लस घेतल्यानंतर अनअकॅडमी महाराष्ट्र भरती एक्झाम या कॅटेगरीमध्ये जितकेही अनअकॅडमी प्लसला एज्युकेटर आहे या सर्वांचे क्लास एकदा प्लस घेतल्यानंतर सर्व बॅचेस तलाटी आरोग्य विभाग पोलीस भरती व सेवेच्या बघता येतात तर विद्यार्थी म्हणून आजच जॉईन करा अकॅडमी लर्निंग ॲप आणि पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून बारा जानेवारीपासून चालू होणारी ही बॅच आहे त्याचबरोबर विद्यार्थी आपण बघू शकतो हो तीन महिने सहा महिने बारा महिने तर आपल्याला तीन महिन्याची फी एकवीसशे सत्तावीस सहा महिन्याची फी अडोतीसशे अठ अडोतीस रुपये त्याचबरोबर बारा महिन्याची फी विद्यार्थी मेनो सत्तेचाळीसशे पन्नास आणि चोवीस महिन्याची फी सहा हजार पाचशे रुपये ट्रिपल फी हंड्रेड हा इन्व्हाइट कोड वापरा आणि अगदी आपण टेन पर्सेंट एक्स्ट्रा डिस्काउंट मिळू शकता तर आजच जॉईन करा अकॅडमी लर्निंग ॲप